Sorry. Hey, Jazba, what's the photo? You are not direct. Waini, when can you log in? I see the back here, Nazu. Vanita. भूतटकी झाली का भाना मती का एवढं दसकायला काय झालं अहो मी हित्त आपल्या तेजसभाऊचा फोटो बघितला होता काय हां मी माझ्या सौताच्या या दोन डोळ्यांनी त्यांचा फोटो आता हित्त बघितला होता काय वेडीस का ग तू अगं अभिनच्या आणि माझ्या फोटो मध्ये तेजस कुठून आला मध्ये आणि तू फोटो उचलत होतीस म्हणून मी शांत उभी राहिले तर तुझं बलतच सुरू झालं नाही नाही मैं आता हित्त तेजस भाऊचा फोटो बघितला होता हे बरं टक्के म्हणजे मी खोटं बोलतीय नाही वहिनी मी असं बोलीन का तुम्हाला पण तुझा बोलण्याचा अर्थ तर तोच आहे ना वनिता नाही 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 मी माझ्या सौताच्या या दोन डोळ्यांनी बघितलंय त्यांचं फोटो तुझं ना असंच आहे वनिता समोरचा बोलत असेल तर ऐकायचं नाही आणि मग सरळ समोरच्याला खोटं ठरवून मोकळं व्हायचं नाही नाही वहिनी फोटो होता का विचारतीस काय स्वतःच्या डोळ्यांनी बघून घे ना हाँ तुमचा नावी दादाचा आहे की आता तुम्ही भी बोलताय आणि सामने भी दिसते वहिनी माझ काहीतरी चुकला असेल नाही का सारी आ सारी अगं माझ्या रूमचा कचरा काढलास की नाही अजून हा इसरले बघा आता करते हा लगेच करते जाऊ दे म्हणा पण ना काय ग कुणाचा फोटो आहे अभिनचा आणि माझा बघू छान आहे फोटो अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा शोभतोय बघ पण फोटो घेऊन वर कुठे चालली होतीस त्याला फ्रेम करायची आहे ना म्हणून सोहाशी बोलायचं होतं त्याबद्दल छान फ्रेम कर बर का सर हे रेस्टॉरंटचे रजिस्ट्रेशनचे पेपर्स कुठे सबमिट करायचे यांच्याकडे द्यायचे थोडा वेळ थांबा इथे ओके हा तोच माणूस आहे हा माझं काम नक्की करेल सर माझं एक काम होतं म्हणजे हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सबमिट करायला सांगितले होते प्लीज तुम्ही 5 मिनिटं जरा वेट कराल का ते 2-3 फाईल चेक करून जरा साहेबांकडे मला अर्जंट पाठवायचं आहे ठीक आहे सर नाही हवं तर बसू शकता तुम्ही ओके सर थँक्स Thank you.
आले होय बायको ये चल बस बस ये आले होय बायको या कष्टाय मला दोन बघ काय ट संधी ती का एवढ्यात घाबरलास बिदी तुझी अग आपण कोणाच्या बापाला भीत नाही ना त्यात तुला बाप बी नाही ना बोल काय बोलायला आली होती ती पुढचं गेम खेळायचंय बरोबर बोललास तू तुझ्याकडे जास्त वेळ नाहीच आहे म्हणायचं काय तुला तू सोहाच्या बाबतीत नक्की काय करतोयस माहित नाही तिच्याशी लग्न करण्यासाठी काय खटाटोप करतोयस तेही मला माहित नाही पण तू तिच्यावर प्रेशर आणतोयस एवढं नक्की आहे मग तुझं काय म्हणणं आहे हे सगळं थांबलं पाहिजे तू म्हणशील ते ऐकायला तुझ्या त्या डम्मी नवऱ्यासारखं काय नंदी बैल वाटलो काय हा म्हणले की नाही म्हणले की नाही बाबतीत काय करायचे ठरवलंय आपण आणि तसंच होणार तू हे करू शकणार नाहीस का कोण अडवणार आहे तू हो बस अडवणार आहे ती बी सांग की तुला काय हॅरी पॉटरची कांडी भेटली काय आजपर्यंत तू माझ्या बाबतीत वापरलेला हत्यार आता मी तुझ्या बाबतीत वापरणार चांगलंय कडक फोटो आहे बघितला आपण हे जाऊ ना आपल्याला घाबरवती तुझ्यासारख्या निगरगट्ट माणसाला हा फोटो दाखवून काहीच होणार नाहीये माहित होत मला जरा विचार कर हा फोटो जर घरातल्यांच्या कोणाच्या हाती लागला नाही म्हणजे ह्या फोटोला बघून माझा चेहरा तर दिसतच नाही पण तुझं लग्न झालंय हे क्लिअर आहे अजूनही वेळ गेलेली नाही सोहाशी लग्न करण्याचा विचार मनातनं काढ तुझी जी काही धडपड चालली आहे ती थांबव नाहीतर सगळ्यात आधी मी हा फोटो सोहालाच दाखवीन हे रेस्टॉरंटच्या रजिस्ट्रेशनचे पेपर्स आहेत एकदा चेक करून बघा बघू याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ना हो सर तिकडे पुढेच थांब काय झालं साहेब एनी प्रॉब्लेम हे डॉक्युमेंट्स डुप्लिकेट आहे
काय? होय डुप्लिकेट. पण हे कसं शक्य आहे? त्या दिवशी चेकिंगसाठी आम्ही हेच डॉक्युमेंट्स दिले होते. हे बघा साहेब, हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड खोटं आहे. बाहेर गेलात ना तर अगदी 100 रुपयांमध्ये तुम्हाला असे डॉक्युमेंट्स बनवून मिळतील. तुम्हाला कल्पना आहे का हो, हे असे खोटे डॉक्युमेंट्स सबमिट केल्यामुळे तुमच्यावर केस होऊ शकते. पुन्हा असं काही घेऊन येऊ नका. तुम्ही गोत्यात याल आणि तुमच्या चुकीमुळे आम्ही गोत्यात येऊ. या सर. आता काय झालं? त्या दिवशी माझ्यासोबत एक व्यक्ती होती माहितीये, तुम्ही जिला विक्रम म्हणून हाक मारत होता. बर मग हे डॉक्युमेंट्स त्याचेच आहेत. हो तो विक्रमच. पण हे डॉक्युमेंट्स तेजस सहस्त्रबुद्धे या नावाने. आणि हो, विक्रम आणि तेजस या नावांमधील फरक न कळणे इतपत तुम्ही आम्हाला वेडे समजताय का? नाही. प्लीज, मला इतरही बरीच काम आहेत. या तुम्ही. मग तू आणि तुझं नशीब. शानपण गर्दी गेले. मला वाटलंच होत तू तुझी लायकी दाखवून. लायकी आता दावणार का तुला? मीनाक्षी, काय ग एवढं धावत पळत कुठे निघालीस? तुला हजारदा सांगितलंय ना या अवस्थेमध्ये असं पळत पळत यायचं नाही म्हणून. तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? आता जिन्यावरून पाय घसरला तर केवढंच पडेल आपल्याला ते. सॉरी अत्या, पुढल्या वेळेला काळजी घे. काळजी घेईन नाही, घ्यायलाच हवी. बर, आलीच. अगं कुठे निघालीस तू आता? बाहेर लॉन वर जाऊन येते. कशाला? सोहाच्या टेबलवरचा पेन स्टँड पडलाय ना, तो आणायला जाते. मीनाक्षी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतकी धावत पळत जाण्याची गोष्ट आहे का ती? असं नाही, पण विसरले असते ना म्हणून चालले होते. अगं बाहेर पावसामुळे चिखल झालाय, पाय घसरेल अशी अवस्था आहे आता. तू थांब, मिस घेऊन येते. अत्याबाई अहो मी आण. तुला थांब म्हटलं ना, मी आणते. लय तुला ड्रामा ड्रामा चालला होता ना त्या फुटवर ना. आता तिला गाहुला तर अंगाशी येईन की? माझ्या अंगाशी नाही येणार आहे आणि मला भीती पण नाही आहे कसली. फक्त हा सगळा ड्रामा अशा प्रकारे समोर येऊ नये म्हणून माझा खटाटोप सुरू होता. आणि आता तुझं काय होणार आहे ना तू बघून घे. आपलं काय आलं अंगाव की घेतलं शिंगाव. मीनाक्षी पण ना तुम काय पडलंय की मीनाक्षी पण ना इतकी धांगरट आहे ना पोरगी. एखाद्या लहान मुलाच्या हातून काही पडलं असतं ना तर मी समजू शकले असते. पण ही पोरगी हे काहीतरी दिसतंय.
अरे च्या, हा तर अभिचा महत्वाचा कागद दिसतोय. या मुलाला आपण ना कागद नीट ठेवता येत नाही. हे काय आता तू इथे कशाला आलीयस? तुला सांगितलं होतं ना मी इथे येऊ नकोस म्हणून. आणि काय जीव अडकलाय त्या वस्तूमध्ये एवढा? का मी जे काही सांगते ते ऐकायचंच नाही असं ठरवून टाकलंय? हत्याबाई हो असं काही नाहीये, पण मी ते शोधायला आले होते. तू चल बघू आधी आतमध्ये, जे काही आहे ते मी वरिताला शोधायला सांगते. पण मी चल म्हंटल ना. चल हे बघा साहेब, हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड खोटं आहे. बाहेर गेलात ना तर अगदी 100 रुपयांमध्ये तुम्हाला असे डॉक्युमेंट्स बनवून मिळेल. शेवटचा पर्याय म्हणून हा बंगला तेवढा हातात आहे आपल्या. नाही हा काकू, तुम्ही असं काहीच करणार नाही आहात. काका म्हणजे तुमची काही हरकत नसेल आणि तुम्ही मला आपलं मानत असाल तर बाकीचे पैसे मी देतो. हा मुलगा ना आपल्या नात्याचा ना गोत्याचा, पण तरी आपल्यासाठी एवढं सगळं करत. मी तर त्याला पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. खूप चांगल्या मनाचा आहे हा. विक्रम, तेजस सहस्त्रबुद्धे, हा तर विक्रम आहे. नाही हो, विक्रम आहे हा. कोण विक्रम? हो माझ्या गावचा, सोलापूरचा विक्रम. लायकी बघून बोलायचं, कोणाशी बोलतोय काय बोलतोय नीट ध्यान देत काय तुझ्या? जास्ती धातुर मातुर बोलायचं नाही. ओ बच्चिरीन विक्रमराज शिर केला जोडणार तो आपण त्याला जिवंत जातोय. हॉरिबल माणूस आहे हा तेजस. आम्ही त्याला आपलं म्हणत राहिलो, त्याच्यावर विश्वास टाकत राहिलो आणि तो आमच्याशी धडधडीत खोटं बोलत राहिला. आमचा विश्वासघात केलाय त्यानं. पण का काहीतरी हेतू असल्याशिवाय नक्कीच तो असं करणार नाही. आणि काहीही झालं तरी हा हेतू मला कळायलाच हवा. बोल बागे. भाई एक लपडा झालाय हो. काय झालं भाई? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या सावत्यावर लक्ष ठेवून होतो, पण पालिकेच्या ऑफिस मध्ये शिरल्यावर तो कुठेतरी गायब झाला भाई. यार मातमध्ये जाऊन शोध की, असा अचानक गायब व्हायला तर काय भूत आहे काय? शोधला ना भाई त्याला, पण भाई पालिकेच्या ऑफिस मधून बाहेर पडताना तो लय टेन्शन मध्ये दिसत होता. एखाद्याचा गेम केल्यावर कसा धक्का बसतो तसा काहीसा तो दिसत होता भाई. धक्का बसल्यागत म्हणजे असं काय? जायचं हे काय कार्पोरेशनचा माणूस पचकला बिचकला का काय? बघे तू एक काम कर, त्याच्यावर नीट नजर ठेव भाऊ. आपण जरा इथे एकाच टेन्शन मध्ये म्हणूनच आता असो, तुला मी फोन करतो नंतर. चालेल भाई ठेवतो. बायकोच्या नावरेनं तर लय टेन्शन आले वा.